Hello everyone, so as promised, I'm here with the format as well as the sample question paper of unit test 1. See, this is the syllabus: phonemic transcription, suffix and prefix, synonyms and antonyms, collocations, dialogue writing, paragraph writing and unsigned paragraph. This is what you need to understand. It is communication skill, English 311303. It's a case scheme and it is applicable to all the courses that are available, all the programs that are available, right? Yes. Question number one. As I said, I would be following the template number one, the format number one. Question number one says, write phonemic transcription of friend and life. Already I have given there. The only problem with that transcription is that I failed to give primary stress above for sound and above la sound, friend and life. Then question number two is, spell the phonemic transcription of these words. See, k, o, f, e, coffee. The second word is p, r, a, k, t, e, k, a, l, practical. So the same answers are given over there. You can just enjoy this, and the similar kind of question paper would be there in unit test. So third question is, make a word using the prefix un and use the word in your own sentence. Un prefix istemal karke aap logo ko aapka khud ka shabd koi bhi tayar karna hai aur us shabd ko aapko aapke sentence mein istemal karna hai. Un ya suffix sa vapar karun, prefix sa vapar karun tumhala tumcha swatahacha ek shabd tayar karaycha aani tya shabdala tumcha vakyamadhe upayog karaycha ahe. बघा, मी एक शब्द केला आहे अनहेल्दी, असेच तुमचा कोणताही असू शकतो, तुम्ही स्वतःचा तयार करू शकता आणि त्याला तुमच्या वाक्यात वापरायचं आहे. आउटसाईड फूड इज अनहेल्दी समटाईम्स. मेक, पुढचा क्वेश्चन आहे, मेक अ वर्ड युझिंग द सफिक्स मंट अँड यूज द वर्ड इन युअर ओन सेंटेन्स. मंट या सफिक्सचा वापर करायचा, एक शब्द तयार करायचा आहे आणि त्याचा आपल्या वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. मी मंटचा उपयोग करून एक शब्द तयार केलेला आहे, मॅनेजमेंट, आणि माय मदर इज अ मॅनेजमेंट गुरु ऑफ माय होम. मी ते वाक्य तयार केलेलं आहे. तसंच तुम्ही मंडचा वापर करून तुमचं कोणतंही वाक्य तयार करू शकता आणि किंवा शब्द तयार करू शकता आणि त्याचा वापर तुम्ही तुमच्या शब्दामध्ये किंवा वाक्यामध्ये करू शकता. पुढचा क्वेश्चन नंबर 5 आहे, आयडेंटिफाय सिनॉनिम ऑफ ॲक्युरेट फ्रॉम द फॉलोईंग अँड यूज द सिनॉनिम इन युअर ओन सेंटेन्स. तुम्हाला असाच प्रश्न येईल की एक शब्द दिला जाईल, त्याचंच सिनॉनिमचे चार ऑल्टरनेटिव्ह दिले जातील आणि त्या चारपैकी एक त्याचा सिनॉनिम असेल, तो तुम्हाला करेक्ट सिलेक्ट करायचा आहे तो सिनॉनिम, आणि त्या सिनॉनिमचा तुमच्या वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. जसं की मी केलेलं आहे, बघा, रॉंग, नाईस, कम्प्लीट, करेक्टपैकी सिनॉनिम आहे ॲक्युरेटचा करेक्ट, आणि त्याचं आन्सर मी असं लिहिलेलं आहे, टीचर्स एक्सपेक्ट करेक्ट आन्सर्स फ्रॉम स्टुडंट्स. सो सिमिलरली तुम्हाला असाच प्रश्न पडेल. दुसरा, सहावा प्रश्न आहे, आयडेंटिफाय अँटोनिम ऑफ kind from the following and use the synonym that is antonym in your own sentence. The synonym cha ji antonym paije tithe. Mag kind cha antonym kay ahe? Cruel. Je ki mi select kele ani cruel cha vakya mi answer tayar karun dilele ahet. Mala don't be cruel in your behavior. Question number 7 ahe, use the collocations in your own sentence. Pay attention in search of. हे दोन कलेक्शन आहेत, दोन कलोकेशन्स आहेत, दोन मार्कांसाठी तुम्हाला स्वतःच्या वाक्यामध्ये उपयोग करावा लागेल. असे कोणते तरी दोन कलोकेशन्स तुम्हाला मिळतील आणि तुम्ही ते स्वतःच्या वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. मी करून दिलेलं आहे. पहिला आहे, नॉलेज इज नॉट फ्री, यू ऑल नीड टू पे अटेन्शन. बघा, हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे. आणि दुसरं वाक्य आहे, आय एम इन सर्च ऑफ अ स्टुडंट हू विल स्कोर 100% मार्क्स इन इंग्लिश. आणि तुम्हाला मिळतात, खूप कमी सिलेबस असतो, आपल्याला फॉर्मॅट माहिती आहे, आपल्याला सॅम्पल क्वेश्चन पेपर मी देत आहे, त्याच्याने इझिली तुम्ही स्कोर करू शकता. पुढचा आहे क्वेश्चन नंबर 2, अटेम्प्ट एनी 5 आउट ऑफ 7 गिवन. म्हणजे तुम्हाला 7 प्रश्न दिले जातील, त्याच्यापैकी 5च कोणती तरी सॉल्व्ह करायचे आहे 20 मार्कांसाठी. पहिला क्वेश्चन आहे, डेव्हलप अ डायलॉग बिटवीन अ फादर अँड अ सन और डॉक्टर हू आर टॉकिंग अबाउट बॅड इफेक्ट्स ऑफ युझिंग मोबाईल फोन. हा कदाचित तुमच्यापैकी पुष्कळ विद्यार्थ्यांना आवडणार नाही हा डायलॉग, कारण ती सिच्युएशन दिलेली आहे की मोबाईल फोनचा वापर का करू नये याच्यासाठीची, राईट? आणि ऑब्व्हियसली तुम्हाला सर्वांना मोबाईल फोन आवडतो, तर कदाचित तुम्हाला आवडणार नाही. आता बघा, डॅड आणि सन दोघांचे मी तुम्हाला डायलॉग दिलेले आहे, त्या डायलॉग जस्टिफाय करायचा आहे पूर्ण सिच्युएशन, ज्या प्रकारे मी सिच्युएशन जस्टिफाय केलेली आहे. तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या हे डायलॉग. फादरचे डायलॉग मी रेड इंकमध्ये दिलेले आहे आणि मुलाचे हायलाइटेड आहेत, त्याप्रमाणे तुम्ही पण स्वतः असं सिच्युएशन मिळाल्यानंतर स्वतःचे डायलॉग तुम्हाला तयार करायचे आहेत 4 मार्कांसाठी.
दुसरा एक डायलॉग तुम्हाला येणार आहे, डेव्हलप अ डायलॉग बिटवीन टू फ्रेंड्स हु आर टॉकिंग अबाउट देअर कॉलेज लाईफ. असं किंवा याच्यासारखा तुम्हाला कुठला तरी एक डायलॉग मिळेल, तो तुम्ही व्यवस्थित वाचायचा आहे आणि याप्रमाणेच काम करायचं आहे. पुढचं आहे, राईट कन्व्हर्सेशन बिटवीन इंग्लिश टीचर अँड युअर क्लास मॉनिटर अबाउट द वेज बाय विच इंग्लिश स्पीकिंग कॅन बी डेव्हलप्ड. बघा, तीन डायलॉग तुम्हाला मिळालेले आहेत, सिच्युएशन मिळालेली आहेत, कोण कन्व्हर्सेशन करणार आहेत, त्यांची नावं मिळालेली आहेत, तर तुम्हाला खूप इझिली ते जाणार आहे. परंतु मी ज्या टिप्स तुम्हाला दिलेल्या आहेत व्हिडिओमध्ये पण आणि माझ्या लेक्चरमध्ये पण, त्या सर्व तुम्ही फॉलो करायचे आणि त्याच्यानुसार तुम्हाला हा जो डायलॉग आहे तो व्यवस्थित लिहायचा, जेणेकरून तुम्हाला 4 ते 4 मार्क्स मिळतील. पुढचा प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 4, डेव्हलप अ पॅराग्राफ ऑन अ बेगर ॲट द ट्रॅफिक सिग्नल. हा एक ऑब्झर्वेटिव्ह किंवा डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ आहे. तुम्हाला जसं दिसतं आहे तसं तुम्हाला ते व्यवस्थित लिहायचं आहे. हा माझ्या परीने मी स्वतः लिहिलेला आहे आणि हा जो बेगरचं मी वर्णन इथे केलेलं आहे, नक्कीच तो बेगर अजूनही तुम्ही तलोजा सिग्नलला जर का जाल तर तुम्हाला नक्कीच तो बघायला मिळेल आणि जे सेम वर्णन तुम्हाला त्यात बघायला मिळेल. सो तुम्हालासुद्धा अशाच प्रकारे डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ जर आला तर तो लिहायचा आहे. क्वेश्चन नंबर 5, पण डेव्हलप अ पॅराग्राफ ऑन सिलिंग फॅन, 4 मार्कांसाठी. हा टेक्निकल पॅराग्राफ आहे. टेक्निकल पॅराग्राफमध्ये तुम्हाला डेफिनेशन लिहायची आहे, त्याचे की कंपोनंट्स लिहायचे, त्याचे यूज लिहायचे आहे, त्याचा जो प्रोसेस आहे ती लिहायची आहे. नंतर पुढचं आहे, कम्प्लीट दिस पॅराग्राफ बाय युझिंग युअर इमॅजिनेशन. हा एक स्टोरी टाईप म्हणजे नरेटिव्ह पॅराग्राफ आहे. तुम्हाला एक सिच्युएशन दिली जाईल आणि त्या सिच्युएशननुसार तुम्ही तो नरेट करायचा आहे. मी सिच्युएशन ऑलरेडी दिली आहे तुम्हाला, अ मॅन वॉज वॉकिंग ऑन अ टेरेस ऑफ अ टॉल बिल्डिंग, की एक मनुष्य एका उंच अशा बिल्डिंगच्या टेरेसवर चालत होता. आणि मग पुढे तुम्हाला स्वतः डेव्हलप करायचा, तो कशाही प्रकारे तुम्ही डेव्हलप करू शकता. हा एक नरेटिव्ह म्हणजे एक स्टोरी रायटिंगसारखा पॅराग्राफ असतो. त्याच्यानंतर, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो. 4 मार्कांसाठी तुम्हाला एक अनसीन पॅसेज दिला जाईल, त्या अनसीन पॅसेजला तुम्ही व्यवस्थित वाचायचं आहे. जो प्रश्न विचारला आहे तोच प्रश्नाचे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे, जेणेकरून तुम्ही इकडे तिकडे कुठेही डेव्हिएट होणार नाही. आता मी तुम्हाला सॅम्पल क्वेश्चन पेपर दिला आहे, तुम्हाला फॉर्मॅट दिलेला आहे, तुम्हाला सिलॅबस दिलेला आहे. पूर्ण सिलॅबसमध्ये जेवढे कंटेंट्स आहेत त्या सर्वांचे व्हिडिओ लेक्चर्स दिलेले आहेत. आणि तरीसुद्धा जर का 30 च्या खाली तुमचे मार्क्स आले तर लक्षात ठेवा, तुम्हाला स्कोरिंग होणार नाही. आय विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. काही डाऊट असेल तर मला कमेंट करून विचारा. गुड लक.